स्वर्गीय बाळासाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. सत्काराला उत्तर म्हणून बोलावं असा आदेश झाला. खरं म्हणजे हा सत्कार समारंभ पाहून हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे, अत्यंत जिव्हाळ्याचा, प्रेमाचा. आणि ज्या पद्धतीने आपण केला त्याने मी भारावून गेलो. माझ्याजवळ आपल्या सत्काराला उत्तर देण्यासाठी शब्द नाही. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या पिढीतील एक स्वातंत्र्य सैनिक माननीय भाई शिराळ हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. ज्यांच्या हस्ते हा आमच्या सर्व कार्यकारिणीचा सत्कार होत आहे ते या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आहेत. अत्यंत योजकतेने हा कार्यक्रमाचं आयोजन झालं असं मला तर्काने वाटायला लागलं. काय पाठीमागे असेल मला माहिती नाही. आणि आपण सर्व या ठिकाणी आलात, विचारपीठावर बसलेली कार्यकारिणीमधली सगळी नवनिर्वाचित शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय सदस्य, स्वीकृत सदस्य, शाळा समिती आणि स्थानिक व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य सर्व मान्यवर, आणि आपण सभागृहातील सर्व मान्यवर या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आदरयुक्त आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आमचा सत्कार केल्याबद्दल आपल्याला अंतःकरणापासून धन्यवाद. मला जे वैशिष्ट्य वाटलं या कार्यक्रमाचं की आमचा सत्कार या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय संजयजी लोत्रे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. एक महिन्यापासून त्याचा विचार चालला होता. आपल्याला कदाचित माहिती नसेल, माझे वडील भीमराव पाटील त्यांना बाबासाहेब शेळके म्हणायचे आणि संजय भाऊचे वडील शामराव पाटील हे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र होते. जमिनीतून रामतीर्थाला यायचे. अनेक वेळेला त्यांच्या भेटी होत असताना मी त्या ठिकाणी हजर असायचा. काय बोलतात समजत नसे, पण अत्यंत आपुलकी आणि जिव्हाळा होता. मूर्तिजापूरला भेटी होत असत, अकोल्याला भेटी होत असत. जोपर्यंत मी नवव्या वर्गापर्यंत असतो, नवव्या वर्गात असेल तोपर्यंतचा इतिहास मला माहीत आहे, पण त्याच्यानंतर भेटी घडली नाही. संजय भाऊ धोत्रेचा माझा फारसा परिचय नाही. एखाद्या वेळेला डायसवर भेट बसेल तेवढाच. ह्या गोष्टी मला त्यांना प्रत्यक्ष सांगायच्या होत्या, पण ते चालले गेले. कळतील त्यांना मी काय बोललो ते. मला असं वाटतं की हा योगायोग आहे. कदाचित त्या पूर्वजांची शामराव पाटील धोत्रे आणि भीमराव पाटील शेळके यांची अशी इच्छा असेल की आम्ही भेटलो पाहिजे. आम्ही भरकटलो, ते वेगळ्या दिशेने गेले, मी वेगळ्या दिशेने गेलो, आणि म्हणून हा सत्कार त्यांच्या हातून माझा सत्कार झाला पाहिजे. कारण असा जर सत्कार झाला हे सत्कार हे निमित्त आहे. परंतु हे विचार जर एकत्र आले, जसं जुन्या पिढीमध्ये ते एकत्र होते, हे जर आले तर या शिवाजी शिक्षण संस्थेचंही भलं होईल आणि समाजाचंही भलं होईल. आणि म्हणून त्या सत्कारात त्यांच्या हातून होण्यामध्ये हा योगायोगच आहे आणि त्यांच्या हातून तो झाला यात मी माझा आणि माझ्या कार्यकारिणीचं भाग्य समजतो. ते म्हणाले आपल्या भाषणामध्ये, त्यांना जेव्हा भाषण करायला लावलं तेव्हा ते असे बोलले किंवा निवडणुकीत निवडून आलेले आणि निवडणुकीत पडलेले असं काहीतरी बोलत होते. ते पडलेले दुःखी होता. त्याचं दुःख तरी 15 दिवसात संपते की नाही संपत, आणि ते संपण्यासाठी ते काय काय करतात तुम्हाला माहीत आहे, चालूच असते. पण अरुणभाऊचं दुःख 5 वर्ष फार मोठं आहे. नाही तसं काही दुःख विख नाही मला, 5 वर्ष कारभार करताना काही दुःख नाही.
परंतु एक मला जाणवते मी जेव्हा या क्षेत्रात आलो शिवाजी शिक्षण संस्थेच्या या कारभारात आलो तेव्हा आणि आता मी त्याचा विचार करतो तेव्हा असं मला वाटतं की काहीतरी मी चुकून पाहून आलो. माझी अवस्था अशी आहे, धोत्रे साहेबांना सांगा, खासदार साहेबांना, माझी अवस्था अशी आहे सध्या, समजा एखाद्या वेड्या माणसाला, वेडा नसलेल्या माणसाला पागलखान्यात भरती केलं, त्याची जशी अवस्था होते तशी माझी अवस्था मागच्या 5 वर्षात होती. ही गोष्ट खरी आहे. म्हणून ते असं म्हटलं असेल त्यांनी याही 5 वर्षात धरून भाऊ आहे दुःख पुरणार आहे. नाही, मागच्या 5 वर्षात ही अवस्था माझी होती की एखादा पागल माणूस, तो पागल नाही आहे, त्याला पागल समजून पागलखान्यात जर भरती केलं तर त्याची अवस्था काय होईल याची कल्पना करा. कल्पना करत करू शकत नसाल तर मी तुम्हाला एक एस्टर घेऊन सांगतो. एक माणूस असंच त्याला पागलपणाचा तात्कालिक असा अटॅक आला आणि त्याच्या घरच्या लोकांनी त्याला पागलखान्यात घेऊन भरती करून काही दिवस गेले 8-15 दिवस. तो त्या दवाखान्यात पागलखान्यात असताना त्याने त्या दवाखान्यात पुढे फिनाईलचा डबा ठेवला होता, तो डबाच पिऊन टाकला आणि त्याला खूप जुलाब झाले. त्याचा परिणाम असा झाला की त्याचं वेडेपण चाललं गेलं, त्याचं पागलपण चाललं गेलं आणि तो शाळा औषधानं नाही त्या फिनाईलच्या. बरं झालं तर झालं, मग त्याला असं लक्षात आलं की आता आपण पागल नाही, पण तो लोकांनी सांगे की मी पागल नाही, लोक काही ऐकले नाही, तो म्हणे झालं की अजिबात झालं. मी जेव्हा पागल होतो तेव्हा कोणी माझ्या डोसा हलवे, कोणी माझ्या टंगळं वळे तर मला काही वाटे नाही, मी लोकांचं तसंच करो. पण आता मी पागल नाही तरी हे लोक मला असं करतात, याचा काय? लाईट टंगळं वळले का? लाईट डोसाही हलवलं, मेंदूही हलवला, माझा डौल हलवला मागच्या 5 वर्षात. आणि त्या लोकांना सांगावं, तो अधिकाऱ्याला सांगे किंवा डॉक्टर लोकांनी सांगे की मी पागल नाही, मला बाहेर जाऊ दे. बाहेर जायचं काम नाही, औषधी ते डॉक्टर मला पागलखान्यातच राहिलं पाहिजे. असा मी अटकलो. रावसाहेब एक दिवस आले माझ्या घरी, मी शिक्षक होतो, माझी बदली झाली म्हणून राजीनामा दिला, मी वकील झालो. आणि एक दिवस बँकेसाठी एका दुपारी रावसाहेब हिंगोली माझ्याकडे आले, आम्हाला ओळखता काय? म्हटलं हो, तुम्हीच मी ट्रान्सफर केली होती. नाही ते जाऊ द्या म्हणे, आता तुम्ही चांगल्या माणसं आहात, तुम्ही आमच्या पॅनलमध्ये याल काय? तर रावसाहेब तुम्ही म्हणणं आता याच्यापेक्षा काय पाहिजे? कोणाला सांगू मी बोलू का म्हणे? असं ठेवता म्हटलं बरं, निवडून आला हे वेळे पण होतो माझं. आणि या वेळेपणात मी याच्यात भरती झालो आणि मग झटके बसले, वेळेपण केलं, पण मी याच्यातून बाहेर निघून नाही, मी उभा राहा अध्यक्ष व्हा लागत. त्या वेळेपणात मी अध्यक्ष आहे हे दुःख आहे हे मला खासदार साहेबांना सांगायचं. मी काय माझ्या मनाने उभा राहायची खुमखुमी घेऊन मी उभा नाही राहिलो. मी कोणाला आव्हान नाही दिलं की मला उभं राहायचं. आव्हान मला मिळालं, आव्हान असं मिळालं की ते 5 वर्ष पूर्णच व्हायचे होते. लोकांनी सुरू केलं की बा हे मेडिकलमध्ये पैसे खाल्ले, हे डुबवलं, संस्थेचा कारभार काहीच चांगला नाही, संस्था डुबायला लागली आणि मग कोर्टातही गेले, AKJV केली आणि आमसभेतही गेले. आणि मग त्यांनी सांगितलं की नाही आम्हीच अध्यक्ष. अरे तुम्ही आव्हान करून राहिले, जर कोणी तुम्हाला आव्हान केलं तुम्ही राजकारणी नाही म्हणून आव्हान सोडून देणार आहे? जीवनामध्ये जे जे आव्हानं येत असतील ते आव्हानं स्वीकारली पाहिजे, त्याला सामोरं गेलं पाहिजे. ते आव्हान सुख असेल तरी घेतलं पाहिजे, दुःख असलं तरी त्याच्या समोर गेलं पाहिजे, आणि ते जर युद्ध असलं तरी ते स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून ते मी आव्हान स्वीकारलं. पण ते स्वीकारत असताना माझी जे खालबेत झाली, मी जे द्वंद्वात पडलो की काय करू, हे असं आव्हान करून राहिले, एवढे चार्जेस करून राहिले की मी पळून जाऊ. जे अर्जुनाला वाटलं होतं तेच मला वाटलं की युद्ध सोडून पळून जाऊ, पण कोणी कृष्णाने भेटला की नाही नाही इथंच थांब युद्ध कर म्हणणारा किंवा पळून जा हो असं सांगणारा नाही भेटला. दोनच गोष्टी माणूस करू शकतो जेव्हा माणसासमोर बंद असते, हे करू का ते करू, पळून जाऊ की डोळे मिटून युद्धात भाग घेऊ,
हे दोन प्रश्न जेव्हा माझ्यासमोर आले त्याला दोनपैकी एक करतो माणूस, एक तर पळून जातो ले पहिले इलेक्शन सोडून, आणि नाही तर काही न विचार करता पळून घेऊ म्हणजे भूमिष्ठा होऊन घेऊ आपण, पडलो तर चालते. या दोन्ही गोष्टी मी केल्या नाही. मी तिसरा मार्ग घेतला, मी तुमच्या लोकांजवळ आलो, तुमच्या लोकांशी भेटलो, त्यांना विचारलं आणि त्या साऱ्यांना सांगितलं की नाही नाही अनुभव तुमची गरज आहे आणि तुम्ही आता उभे राहा आणि तुम्ही जे निवडाल ते ती मागची, आणि मी निवडून आलो. आता तुम्ही मला उभं राहायला सांगितलं म्हणून मी उभा राहिलो आणि म्हणून मी निवडून आलो, म्हणजे तुमच्यामुळे मी निवडून आलो आणि सत्कार माझा करता म्हणून असं मला म्हणायचं आहे. हा जो माझा आपण सत्कार केला त्याच्याबद्दल मी आपला आभारी तर आहे, ऋणी आहे, पण तो सत्कार मी ज्यांनी मला निवडून दिलं त्या लोकांच्या चरणी मी तो समर्पित करतो. तो त्यांचा सत्कार आहे, तो त्यांचाच अधिकार आहे, कारण ती त्यांची इच्छा होती. मी असं ऐकलं पराभव कोणाचा होतो, जे परमात्म्याच्या इच्छेच्या विरुद्ध वागतात, ईश्वरीय इच्छेच्या विरुद्ध वागतात त्यांना दुःखही होते आणि त्यांच्या पदरी अपयशही येते. तुम्ही म्हणाल तुम्ही अंधश्रद्धाळू आहे, अध्यात्मातलं काही बोलता, परमात्मा कुठं पाहा, परमात्म्याची इच्छा कशी, एक गोष्ट आहे परमात्म्याची इच्छा तुम्हाला कळू शकते काय आहे. परमात्म्याचा शोध घेऊन नाही सापडत, परमात्म्याला समर्पित होऊन द्यायचं, स्वतःला झोकून द्यायचं, मग परमात्म्याची इच्छा कळते. सायंटिस्ट बसले आहेत, डॉक्टर आहेत, PhD आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे, भाऊसाहेब ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे होते PhD, आणि त्याच्यानंतर चंदन, केवढा मोठा सन्मान आहे आपला नाही. तर आर्किमिडीसारखं असेल सायंटिस्ट असेल, माधव क्युरीसारखी सायंटिस्ट असेल. तर माधव क्युरीचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. माधव क्युरीने एक फिजिक्सचा प्रॉब्लेम ती सोडवत होती, त्याला तिला त्याचं उत्तर सापडत नव्हतं, घरात कोणीच नाही एकटी सोडत, आणि जेव्हा तिने डोकं फोड त्याचा पाठपुरावा केला, इच्छा पुरवला, तिला उत्तर सांगितलं, शेवटी तिला झोप आली आणि ती कधी झोपून गेली तिलाही कळलं नाही, आणि सकाळी उठली तेव्हा तिचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला होता. तू विचार करत राहिली की हा प्रॉब्लेम, जेव्हा तिने खूप विचार केला तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की आम्ही मीच उठली होती नाही, परंतु माझ्यातली मी जागी नव्हती, माझ्यातली व्यक्ती मी ही जागी नव्हती. आणि ज्या वेळेला तुमच्यातला मी राहत नाही, तुम्ही समस्तीला समर्पित होता, त्यावेळेला तेच तुमच्यात अवतरून हे सगळं कार्य करून घेते. याला म्हणतात परमात्म्याला समर्पित होणं. सारे जगातले विज्ञानाचे शोध या समर्पणाने लागले. जो जो जगामध्ये मोठा लेखक झाला असेल, सायंटिस्ट झाला असेल, विचारवंत झाला असेल, तो परमात्म्याला समर्पित. आपला परमात्मा कोणता, जनता जनार्दन. या जनता जनार्दनाला मी समर्पित झालो, तुमची इच्छा असेल ते सांगा, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही उभे राहा, आणि त्यांना समर्पित झाल्यामुळे मी निवडून, म्हणजे मी निवडून येणं ही देखील परमात्म्याची इच्छा आहे. आणि म्हणून माझा सत्कार आणि आमच्या कार्यकारिणीचा सत्कार, नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार, हा मी त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. ही संस्था भाऊसाहेबांची आहे. भाऊसाहेबांनी कशा पद्धतीने काढली, त्यांचे कसे सहकारी होते डॉक्टर जयंत गोरपेसारखे या विभागामध्ये ज्यांनी काम केलं, आबासाहेब केळकरांचं, आणि असंख्य लोक खंडीवर कापसावर किंवा एका बंडीवर एक रुपये देणारे. आता तर खंडीभर पगार घेऊन जातात, तुम्ही बंडी भरून पगार घेऊन जाता. एक एक रुपया जर केला तुमच्या पगाराचा तर बंडीभर पगार होते, पण त्यातला एक रुपया मागितला तर देत नाही भाऊ. 5% गोष्टी करून राहिले की त्यांनी 5% दिलं पाहिजे. त्या भाऊसाहेबांची ही संस्था, या संस्थेला इतिहास आहे पराक्रमाचा, त्यागाचा. ती संस्था, त्या संस्थेचा मी अध्यक्ष झालो म्हणून मला हा सन्मान मिळतो. हा सन्मान भाऊसाहेबांचा आहे आणि म्हणून तो मी भाऊसाहेबांच्या चरणी अर्पण करतो. त्यांच्या वतीने हा सत्कार मी तुम्ही केला म्हणून स्वीकारतो, परंतु हा त्यांचा सत्कार आहे,
माझी अंतकरणापासून ती श्रद्धा आहे म्हणून हा सत्कार मी त्यांच्या सुचरणी अर्पण करतो. आपण माझं स्वागत करत असताना सत्कार करत असताना इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा या मातीतून जिथली माती या महाविद्यालयाच्या मातीला भाऊसाहेबांच्या पदस्पर्शाचा पदस्पर्श अनेक मान्यवर इथे येऊन गेले त्यांच्या पदस्पर्शाची पुनीत झालेली ही माती आहे आणि या मातीतून हे कीर्तिमान निर्माण झाले. यात चंदन असेल, कोणी गायवले असेल, कोणी सावरकर असेल, यांनी आपला कीर्ती सुगंध असं म्हणतात पोचवला, जगात पोचवला. जसा स्वतःचा कीर्ती सुगंध पोचवला तसाच या संस्थेचाही या महाविद्यालयाचा कीर्ती सुगंध यांच्यामुळे असं म्हणतात पोचवला. ती सुगंधित फुलं आणि त्यांचा सत्कार करण्याचं सद्भाग्य आम्हाला लाभलं हे या का नवनिर्वाचित कार्यकारिणीचं मी भाग्य समजतो. खासदार साहेबांनी असं म्हटलं की तुम्ही हे करत असताना 33% पोरगा त्याचे 37% होतात का पहा. मी खासदार साहेब असतो त्यांना सांगितलं असतं की आमच्या हातेडीच्या शाळेत 33% मार्क मिळणारे एक पोरगे हातेडीच्या शाळेतून पास झाले. जसं चंदननी सांगितलं की इथले संस्कार घेऊन इथला बेस तयार झाला म्हणून नंतर ती पोरगी पुढे शिकली. आज हातेडी एक अत्यंत दंडली भागात बुलढाण्यामध्ये असलेली एक आमची लहानशी शाळा, त्या शाळेतून ती पोरगी पास झाल्यानंतर तिने कॉलेजचं एज्युकेशन घेतलं, MPSC परीक्षा दिली आणि महाराष्ट्रातून पहिल्या नंबरने PSI म्हणून तिची PSI म्हणून अपॉइंटमेंट. माझ्या गावचं उदाहरण सांगितलं भाऊनी की जो पोरगा क्लास 2 ऑफिसर आहे, इंटेलिजन्स ऑफिसर, तो एका चपराशाचा पोरगा, शेड्यूल कास्टचा पोरगा, त्याचा बाप हा सर्वात जास्त शिकलेला त्याच्या घरात, तो चपराशी आमच्या शाळेत शिकला रामतीर्थाची, आपल्याशिवाय शिक्षण संस्थेच्या शाळा आदर्श हायस्कूलमध्ये शिकला, BA झाला आपल्याला, MPSC क्लासेस केले आणि आज तो क्लास 2 इंटेलिजंट ऑफिसर म्हणून तुमच्या अकोल्याला सपोर्ट केला आणि तो MPSC क्लासेस घेतो. म्हणून मी यांना म्हणतो की असे गिरे या मातीत आहेत कारण इथे अडचणी आहे, इथे असुरक्षा आहे. जिथे अडचणी असतील आणि असुरक्षा असेल, ज्यांना अडचणी नसतात त्यांना बुद्धिमत्तेचा वापर करावा नाही लागत. ज्यांना अडचण आली की बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. जे असुरक्षित असतात त्यांना जागृत राहावं लागते. तुमच्याजवळ सारं काही आहे, जागृत राहण्याचं काम नाही. आणि म्हणून या भागातले लोक विशेषतः दूरगामी खेड्यातले लोक हे अडचणीत असतील आणि म्हणून इथे खरं बुद्धिमत्ता आहे या बुद्धिमत्तेला संधी मिळत नाही. म्हणून कालच मी प्राचार्याशी बोललो की आपल्या इथे रेग्युलर MPSC क्लासेस सुरू करा. UPSC परीक्षेला जे बसले पाहिजे पोरं याच्यासाठी बाहेरच्या फॅकल्टीत बोलून आपण शिकवलं पाहिजे ही याची तयारी करा. आता आपलं कॉलेज पहिलं कॉलेज नाही राहिलं, इव्हन 5 वर्षापूर्वीचं कॉलेज नाही राहिलं. जर नागपूरचं सायन्स कॉलेज आणि नागपूरचं धनवटे महाविद्यालय इंटरनॅशनल लेवलचं कॉलेज आहे असं सर्टिफिकेट मिळते तर अकोटचंही महाविद्यालय आता शिवाजी सायन्स कॉलेजपेक्षा मागे नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो. कारण काल मी मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये आपल्या इथे इतक्या सुंदर झाले हे काही एका दिवसात झालं नाही, हे मागच्या कार्यकाळीत झालं. आमच्याबरोबर नानासाहेब इंगणकर सारखा माणूस होता. आम्ही जेव्हा निर्णय घेतले ते निर्णय काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करून या कॉलेजचा हा जो विकास झालेला आहे हे मागच्या कार्यकारिणीचं फळ आहे. अशाच पद्धतीचा आता पुढे कसा कारभार करणार. काल मी बोललो मीटिंगमध्ये की तुम्ही 5 वर्षाचा एक नकाशा तयार करा, 5 वर्षाचा नकाशा तयार करा की 5 वर्षात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आणि दरवर्षी त्यातली कोणती गोष्ट करायची आहे. जसं मेडिकल कॉलेजमध्ये ते म्हणाले की आम्हाला 15 कोटी रुपयाचे बांधकामं करायचे, म्हटलं सोपी गोष्ट आहे, तुमचे 4 कोटी आमच्या जवळ जमा आहे, 3 कोटी आम्ही दरवर्षी देत जाऊ, पुढच्या वर्षी 4 कोटी जमा, 15 कोटी रुपयाचे बांधकाम होऊ शकतं. इथेही तसं पैशाची कमी नाही, 12 फ्लॅटमध्ये पैसा येणार आहे. या महाविद्यालयामध्ये हे
की डिस्ट्रिक्ट प्लेस पेक्षा किंवा नागपूर सारखे जो कॉलेजेस आहेत आपले त्यांच्या मागे राहणार नाही आणि इथे विद्यार्थ्यांना नुसतं बीकॉम बीएससी करण्यापेक्षा त्या बीकॉम बीएससी मध्ये जे शिकतील त्याचं प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा उपयोग तुम्हाला कुठे होईल याचंही शिक्षण त्याला बीएससीचं शिक्षण घेताना बीकॉमचं शिक्षण घेताना आणि बीएचं शिक्षण घेताना दिलं पाहिजे. मला असं लक्षात आलं की बीए पार्टमेंटचे निकाल अत्यंत कमी लागतात, ते इंग्रजीमध्ये कमी लागतात आणि बीएच्या लोकांना असं वाटते की आपल्याला नोकऱ्यांमध्ये चान्स नाही. हा जो मी पोरगा सांगितला हा बीए झालेला पोरगा हा बीएच झाला. तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये गव्हर्नमेंटमध्ये ह्या नोकऱ्या मिळण्यासाठी तुम्ही जर एम पी एस सीची तयारी बी ए पार्ट वनपासून केली आणि कॉलेजमध्ये जर ते वातावरण ठेवलं तर ते लोक कॉलेजमध्ये येतील. नाहीतर लोक काय करतात स्कॉलरशिप भेटते म्हणून कॉलेजमध्ये येतात, ॲडमिशन घेतात आणि परीक्षेलाच बसत नाही, रिझल्ट कमी लागतात. ते बीकॉमचे नाही लागत तेवढे कमी, ते बी एस सीचे तेवढे कमी लागत नाही. बी एच्या विद्यार्थ्यांनी लक्षात तुम्ही क्लास टू ऑफिसर होऊ शकता, नुसतं बी एड बी एड झालं मास्टर होणाऱ्या आपल्याला भेटणार नाही, पैसे द्यावे लागतील, हा विचार आता काढून टाका. या पोरांना ते शिक्षण आपल्याजवळ जे मटेरियल आहे तुम्हाला माहिती आहे आपल्याजवळ काय खजिना आहे, आपल्याजवळ इतके प्राध्यापक प्राचार्य एम एस सी झालेले, पी एच डी झालेले, नेट सेट झालेले, वेगवेगळ्या विषयामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आहे शिक्षक आहे. त्या प्रत्येकाच्या ब्रेनचा आणि त्यांच्या ज्ञानाचा विचार करा आणि या ज्ञानाचा आपण संग्रहित करून ऑर्गनाईज करून आपण जर ते एका विशिष्ट कामासाठी जर वापरलं ते ज्ञान तर या विदर्भाचा नाही या देशाचा कायापालट होऊ शकतो एवढी मोठी ताकद आहे. आपल्याजवळ नॉलेज आहे, स्पेशलाइज नॉलेज आहे, आपण ते ऑर्गनाईज करण्यामध्ये स्पेशलाइज झालेलं नाही. ही आता शिक्षणाची ती दिशा असते, ती क्रांती असली पाहिजे. आणि तुमच्याजवळ एवढी मोठी ताकद आहे की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी फार चांगलं सांगितलं की इथले शिक्षक कसे आहेत, तुमच्या आपणसारखेच शिक्षक या कॉलेज महाविद्यालयात असलेले प्राध्यापक असेच जर प्राध्यापक सगळ्या प्रत्येक कॉलेजमध्ये झाले आणि असे चांगले विद्यार्थी जर असतील, ही विद्यार्थी ताकद आहे, ही देशाची ताकद आहे आणि या ताकदीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि या शिवाजी शिक्षण संस्थेचा. आम्ही काय करतो तुम्हाला माहीत आहे, फोर्ड नावाचा माणूस होता, ज्या तो जगात श्रीमंत माणूस होता, त्याने एक फोर्ड मोटर काढली होती आणि तो चौथा अंग शिकला होता. त्याला त्याची कोर्टात एक केस झाली होती, त्याला अडाणी म्हटलं होतं कोणीतरी, म्हणून त्याने कोर्टात केला होता की माझा अपमान झाला, बेइज्जत झाली म्हणून दावा केला होता. तो म्हणे वा हे ठीक आहे, मी चौथावर काय, मला इंजिनिअरिंगचं काही येत नाही, मला येत म्हणून तर एवढे इंजिनियर ठेवले आम्ही, बॉडीत ठेवले, ऑफिसमध्ये ठेवले.